म्हणजे थ्रेड हे खूप महत्त्वाचं आहे. तर ते थ्रेड कुठल्या कुठल्या नंबरचे असतात आणि कापडाच्या प्रकारानुसार आपण कुठल्या नंबरचा थ्रेड वापरायचा तेच मी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपण जर मोदी वगैरे जे बघितले वेगवेगळ्या ब्रँडचे आज थ्रेड वेगवेगळ्या ब्रँडचे थ्रेड आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तर त्या नंबरनुसार थ्रेड कसं निवडायचं? तर शिवणकामासाठी जर आपण विचार केला कोणत्याही शिवणकामासाठी 40 ते 80 नंबरचा थ्रेडचा जो नंबर असतो तो 40 ते 80 नंबरचा थ्रेड आपण यूज करत असतो. तर 40 नंबरचा जर थ्रेडचा विचार केला तर तो जाड जे कपडे असतात जसं आता आपण जीन्सचा कापड घेऊ किंवा क्विल्टिंगचं जर काम आपल्याला करायचं असेल म्हणजे एकापेक्षा जास्त कापडाचे जर थर आपल्याला शिवायचे असतील एका वेळी जर शिवायचे असतील तर त्या जाड कापडासाठी आपण 40 नंबरचा धाग्याचा आपण उपयोग करतो. त्यानंतर 50 नंबरचा जो धागा असतो 50 नंबरचा जो धागा असतो तो पॉपलिन किंवा रुबिया या कापडासाठी आपण यूज करत असतो. त्यानंतर पातळ कपडे किंवा रेशमी कपड्यावर जर आपल्याला काही काम करायचं असेल शिलाई काम करायचं असेल तर आपण 60 ते 80 नंबरचा धागा वापरतो. आणि त्यानंतर नायलॉन किंवा शिफॉन जे कापड असेल तर त्याच्यासाठी आपण 80 ते 100 नंबरचा धागा वापरत असतो. म्हणजे जसा कापड त्या पद्धतीने आपण धाग्याची निवड करत असतो. कारण कापडाच्या प्रकारानुसार जर आपण धागा निवडला तर आपली शिलाई काम शिवणाचे काम हे योग्य पद्धतीने फिनिशिंगनी होईल आणि धागा हा तुटणार नाही, कुठलाही अडथळा शिवणकामामध्ये होणार नाही. म्हणून आपण आपल्या कापडाच्या प्रकारानुसार धाग्याची निवड करत असतो. त्यानंतर भरतकामासाठी जर आपण विचार केला भरतकाम आपल्याला करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण 150 नंबरचा धागा निवडतो. त्याचबरोबर जर उलट कपडे आपल्याला शिवायचे असेल, आता उलट कपड्यावर पण आपण शिवणकाम करतो, तर उलट कपडे जर शिवायचे असेल किंवा शिलाई करायची असेल तर 30 ते 40 नंबरचा कापड आपण यूज करत असतो. त्यानंतर जे काच तयार करायचे असेल बटन्स लावण्यासाठी जे काच काम करतो आपण काच तयार करण्यासाठी आपण 8 ते 20 नंबरचा धागा वापरतो. तर अशा पद्धतीने कापडाचा जो प्रकार असतो त्याप्रमाणे आपण धाग्याची निवड करत असतो. तर का बरं तर कुठल्याही शिवणकाम हे मजबूतीने फिनिशिंगनी व्हावं यासाठी आपण कापडाच्या प्रकारानुसार धाग्याची निवड करत असतो. तर असा या धाग्यात जो आपल्याला हे जे धागे असतात ते रेडमध्ये किंवा बॉल्समध्ये आपल्याला उपलब्ध असतो आणि त्या बॉल्सवर लेबल लावलेलं असतं, ब्रँडचं कंपनीचं नाव त्यावर कोरलेलं असतं आणि त्या रेडमध्ये किती मीटर कापड आहे हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं असते. तर रेडमध्ये धागा हा जवळपास 150 ते 500 मीटरचा धागा त्या रेडमध्ये गुंफलेला असतो. तर कधी कधी आपल्याला 1000 मीटरचा सुद्धा बॉल्स थ्रेडचा बॉल्स आपल्याला मिळू शकतो. तर अशा प्रकारे धाग्याच्या किंवा कापडाच्या प्रकारानुसार शिवणकामामध्ये किंवा कुठले हाताने शिवणकाम असो किंवा मशीनद्वारे जर आपल्याला शिवणकाम करायचं असेल तर कापडाच्या प्रकारानुसार धाग्याची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच ते शिवणकाम योग्य रीतीने योग्य मजबूतीने आणि फिनिशिंगने आपल्याला ते मिळेल. तर त्याबरोबरच सिविंग थ्रेडचे वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आज जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक तंतूपासून धागे बनलेले आहे किंवा मानवनिर्मित कृत्रिम पद्धतीने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे धागे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर धाग्याचे काही प्रकार मी तुम्हाला दाखवते आहे, तसे त्या धाग्याचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
म्हणतात.